नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह दैनिक महाराष्ट्र। चांदूर बाजार तालुक्यात सरकारी अवैध धान्य खरेदी विक्री करणाऱ्यांवर होणार कार्यवाही। चांदूर बाजार तालुका पुरवठा अधिकारी यांचे निर्देश। अमरावती जिल्ह्यात येणारे चांदूर बाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धान्य खरेदी विक्रीचा गोरखधंदा करणाऱ्यांवर आता होणार कार्यवाही। प्रशासन गोरगरिबांसाठी मोफत स्वस्त धान्य पुरवठा करते व काही अवैध धान्य तस्कर पैशाची अमिष दाखवून गोरगरिबांच्या दारोदारी जाऊन सरकारी धान्य खरेदी करतात व गावोगावी जाऊन धान्य खरेदी करून मोठा अवैध धान्य तस्कर यांना जास्त दरात विक्री करतात। असा गोरखधंदा संपूर्ण चांदूर बाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। तालुका पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सरकारी धान्य खरेदी विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही होणार असे आदेश आम्हाला प्रशासनाकडून प्राप्त झाले, अशी माहिती चांदूर बाजार तालुका पुरवठा अधिकारी रुपेश बिजेवार यांनी दिली आहे। सी न्यूज दैनिक महाराष्ट्र, शिरसगाव कसबा प्रतिनिधी मुबीन शेख। मी निरीक्षण अधिकारी रुपेश बिजेवार, चांदूर बाजार। लाभार्थ्यांना धान्य हे कंजम्पशनसाठी दिल्या जाते, त्यांनी विकत विकू नये आणि विकत घेणाऱ्यावर व विकणाऱ्यावर दोघांवरही गुन्हे दाखल होऊ शकतात। अखिल भारतीय पॅरामेडिकल व व्यावसायिक केंद्र आपल्यासाठी घेऊन आलाय आनंदाची बातमी। 12वी झाल्यानंतर तुम्ही कशा कोर्ससाठी सर्च करून राहिले, ज्या कोर्सचा ड्युरेशन खूप कमी असेल आणि फीस पण खूप कमी असेल आणि लवकरात लवकर आपल्याला गव्हर्नमेंट जॉब अपॉर्च्युनिटी मिळू शकेल, त्या कोर्सचं नाव आहे सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर। हा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला कुठे जॉब मिळू शकते, महानगरपालिका, नगरपालिका, फूड डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट, रेल्वे, हॉस्पिटल आणि हॉटेल्स या मोठमोठ्या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंट जॉब अपॉर्च्युनिटी मिळू शकते। त्याच्यासाठी काय पाहिजे, फक्त 12वी सायन्स।